नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नजीक नाशिक मधील पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारी बाळगत योग्य ती कारवाई सुरू केली होती. त्याच दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसोशीने प्रयत्न करून उपचार सुरू केले. त्यानंतर त्या रुग्णाचे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधानकारक बातमी नाशिककरांना मिळाली होती. आज तो पहिला कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा होऊन आज त्याला घरी सोडण्यात आले आहे. नाशिककरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी असून नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करत त्याला घरी सोडण्यात आले. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.